नमस्कार, मी शरद, तुमचं शरद पाटील रेसिपीमध्ये खूप खूप मनपूर्वक स्वागत करीत आहोत. आज आपण कलिंगडच्या आकाराची मिठाई बनवणार आहोत. बघायला जितकी सुंदर आहे, करायला तितकी सोपी आहे आणि कमीत कमी साहित्यातून ही मिठाई तयार होते. तर चला तर मिठाई करायला सुरुवात करूया. सर्वप्रथम आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 कप काजू टाकायचे आहेत. वजनाने जर मेजर केले तर 100 ग्रॅम इतके काजू घेतलेले आहेत. आता आपल्याला याची एकदम फाईन पावडर तयार करून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकता या पद्धतीने आपल्याला एकदम बारीक अशी पावडर तयार करून घ्यायची आहे. हाय फ्लेमवर एक पॅन ठेवलेला आहे. पॅनमध्ये साधारणतः 1 चमचे इथे काळे तीळ टाकून द्यायचे आहेत आणि 1 मिनिट असे ड्राय रोस्ट करायचे आहेत. इथे तीळ हे आपले वॉटरमेलनचे जे सीड असतात त्याचं काम करतात. जर तुम्हाला तीळ इथे घ्यायचे असतील तर घ्या, अदरवाईज तुम्ही इथे तीळ स्किप देखील करू शकता. तुम्ही इथे पाहू शकता 1 मिनिटानंतर आपले तीळ हे तडतडायला लागलेत, म्हणजे आपले तीळ हे रेडी आहे. आता आपण ह्यांना एका प्लेटमध्ये काढून थंड करून घेऊया. तुम्ही इथे पाहू शकता तीळ मी थंड होण्यासाठी एका प्लेटमध्ये काढलेले आहेत. एक पॅन मी हाय फ्लेमवर गरम होण्यासाठी ठेवलेला आहे. पॅनमध्ये साधारण 1 चमच इतका साजूक तूप टाकून द्यायचा आहे. तूप आपला गरम झाला का लगेच आपल्याला 1/2 कप इथे दूध टाकायचं आहे. दुधाला आपल्याला पहिली उकळी येईपर्यंत उकळून द्यायचं आहे. तुम्ही इथे पाहू शकता दुधाला आपल्या पहिली उकळी आलेली आहे. आता गॅसची फ्लेम लो करून जी काजूची पावडर आपण तयार केलेली होती ती मिक्स करून देतोय. इथे आपल्याला गॅसची फ्लेम ही लोच ठेवायची आहे आणि चांगलं मिक्सचर एकजीव करून घ्यायचं आहे. अशाच प्रकारे आपल्याला चाळून लो फ्लेमवर मिक्सचर एकजीव करत राहायचं आहे जोपर्यंत मिक्सचर आपला थोडस थिक होत नाही तोपर्यंत. खूप छान असा सुगंध सुटलेला आहे काजूचा. तुम्ही पाहू शकता आपला मिश्रण थोडं थिक होत चाललेला आहे. तुम्ही इथे पाहू शकता आपला मिश्रण चांगल्या प्रकारे थिक झालेला आहे. आता आपल्या मिश्रणामध्ये 1/2 कप पावडर शुगर मिक्स करायची आहे. मी इथे नॉर्मल शुगरला मिक्सरमध्ये वाटून बारीक करून घेतलेला आहे. आपल्याला ही देखील चांगले मिक्स करून घ्यायची आहे मिश्रणामध्ये. मी इथे गॅसची फ्लेम लोच ठेवलेली आहे. या सर्व प्रोसेसमध्ये आपल्याला गॅसची फ्लेम ही लोच ठेवायची आहे. आता हे मिश्रण आपल्याला जोपर्यंत आपलं मिश्रण तूप सोडत नाही तोपर्यंत चांगलं मिक्स करायचं आहे. तुम्ही इथे पाहू शकता अवघ्या 3 मिनिटानंतर आपल्या मिश्रणाने साजूक तूप सोडायला सुरुवात केलेली आहे. आता मी आणखी 1 मिनिट आपल्या मिश्रणाला चांगलं शिजवून घेणार आहे जेणेकरून ते आणखी तूप सोडेल. तुम्ही इथे पाहू शकता 1 मिनिटानंतर आपल्या मिश्रणाने खूप सारा तूप सोडून दिलेला आहे. आता मी गॅसची फ्लेम बंद करून देऊन आपला मिक्सर थंड होण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून देणार आहे. मिक्सर प्लेटमध्ये काढून घेतोय. मिक्सर प्लेटमध्ये काढलं का लगेच असं पसरून द्यायचं आहे, म्हणजे मिक्सर आपला लवकर थंड होईल. छान असं कालथ्याच्या साहाय्याने पसरून द्यायचं आहे. मिश्रण पसरवून झालेलं आहे. आता चांगलं मिश्रण आपल्याला 10 मिनिटं तरी किमान थंड करून घ्यायचं आहे. मी इथे मिश्रण पूर्णपणे 10 मिनिटं थंड करून घेतलेलं आहे. आता मिश्रणाचा एक छान असा सॉफ्ट डव तयार करून घ्यायचा आपल्याला. या पद्धतीने आपल्याला एक सॉफ्ट डव तयार करून घ्यायचा आहे. आता याचे 3 भाग करायचेत आपल्याला, 1 आणि 3 समान भाग करून घेतलेले आहेत 3 मी. तुम्ही इथे पाहू शकता मी 3 वेगवेगळे समान भाग केलेले आहेत. मी 1 भाग तसा सफेद राहून देणार आहे आणि 2 भागांमध्ये मी कलर मिक्स करणार आहे. सर्वप्रथम 1 भागामध्ये मी हिरवा कलर मिक्स करणार आहे. मी साधारण 1 चमच इतका हिरवा कलर इथे घेतलेला आहे. छान मिक्स करून द्यायचं आहे. वॉटरमेलनचा जो सर्वात बाहेरचा भाग असतो तो आपण तयार करतोय.
तुम्ही पाहू शकता हिरवा कलर मिक्स केलेला आहे। आता दुसऱ्या भागामध्ये दुसऱ्या गोळ्यामध्ये सर्वप्रथम थोडे काळे तीळ टाकून द्यायचे आहेत, थोडासा लाल कलर टाकून द्यायचा आहे आणि चांगलं मिक्स करून घ्या। तुम्ही पाहू शकता लाल कलर देखील आपला मिक्स करून झालेला आहे। आता आपल्याला तिन्ही डवचे असे छोटे छोटे बॉल्स करून घ्यायचे आहेत। त्यासाठी हिरवा रंगाचा बॉल आहे तो सर्वात मोठा ठेवायचा आणि व्हाईट आणि लाल रंगाचे बॉल हे समान आकाराचे ठेवायचे आहेत। हे बघा अशा पद्धतीने आपल्याला बॉल तयार करून घ्यायचे आहेत। याच पद्धतीने लाल रंगाचे देखील बॉल करून घेऊया। हे बघा पाहू शकता लाल रंगाचे बॉल्स देखील तयार आहेत। याच पद्धतीने हिरव्या रंगाचा बॉल देखील एक करून दाखवतोय। थोडासा मोठा घ्यायचा आहे डो। हे बघा या पद्धतीने दोन्ही बॉलपेक्षा थोडासा मोठा याच पद्धतीने सर्व बॉल करून घ्यायचे आहेत। सर्व कलरचे बॉल्स तयार करून झाले की आता आपल्याला एक व्हाईट बॉल घेऊन त्याच्या अशी एक पुडी तयार करून घ्यायची आहे। ठेवून देतो साईडला। तसं तर एक हिरवा बॉल घेऊन थोडीशी मोठी अशी पुडी तयार करून घेतोय। तो देखील ठेवून देतोय। हिरव्या कलरची देखील पुडी तयार करून झाली की व्हाईट पुडी उचलायची आणि त्यामध्ये आपला रेड बॉल ठेवून द्यायचा आणि पुडीला बंद करून घ्यायचं आहे या पद्धतीने। या पद्धतीने पुडीला बंद करून घ्यायचं आहे। पुडी बंद करून झाली की थोडंसं राऊंड शेप द्या या पद्धतीने। आता बॉल खाली ठेवून हिरवी पुडी उचलून घ्यायची आहे। ए पहा हिरवी पुडी घेतलेली आहे। आता व्हाईट बॉल घेऊन हिरव्या पुडीमध्ये असं बंद करून देणार आहे। या पद्धतीने असं बंद करत जायचं आहे। हे बघा थोडंसं राऊंड शेप देतोय। हे पहा या पद्धतीने आपल्याला सर्व बॉल करून घ्यायचे आहेत। प्लेटमध्ये काढतोय का याच पद्धतीने सर्व बॉल करून घेणार आहे। तुम्ही पाहू शकता सर्व बॉल तयार करून झालेले आहेत। माझे 5 बॉल बनलेले आहेत। आता हे बॉल आपल्याला सेट होण्यासाठी फ्रीजमध्ये 1 घंट्यासाठी ठेवून द्यायचे आहेत जेणेकरून हे चांगल्या प्रकारे सेट होतील। तुम्ही इथे पाहू शकता 1 तास मी मिठाईला फ्रीजमध्ये सेट करून घेतलेलं आहे। आता मिठाईला तुम्हाला कट करून दाखवतोय। कटिंगसाठी एक शार्प नाईफ घ्या। हे पहा एका गोळ्याचे आपले 4 हिस्से होणार आहेत। हे पहा तुम्ही पाहू शकता तिन्ही रंग एकदम दिसत आहे। एकदम वॉटरमेलन सारखा आपला टरबूज झालेला आहे। हे बघा लाल सफेद आणि हिरवा तिन्ही कलर एकदम व्यवस्थित दिसत आहेत। एका टरबुजाचे 4 खाप आपण करणार आहोत। तुम्ही पाहू शकता आपली आगळी वेगळी मिठाई तयार आहे। खूपच सोपे आहे करायला। आता मी याच प्रकारे सर्व पीसेस कट करणार आहे आणि तुम्हाला सर्व करून दाखवणार आहे। ए पहा सर्व मिठाई पीसेसमध्ये कट करून सर्व केलेले आहे। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा। तसेच या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। तर वेळात वेळ काढून ही व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनपूर्वक आभार।